पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातल्या फेरबदलामध्ये महिलांना देखील लक्षणीय प्रतिनिधित्व मिळालेले आहे। यामध्ये डॉक्टर भारती पवार 2019 लोकसभेच्या आधी राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला। प्रतिमा भौमिक ह्या त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून खासदार आहेत, प्रथमच त्या लोकसभेवर आल्यात। मागासवर्गीय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे, तर उच्च विद्याभूषित देखील आहेत। मीनाक्षी लेखी या दिल्लीच्या राजकारणातला चर्चित चेहरा आहेत, सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करतात। तर शोभा करंदालजे हा कर्नाटकातल्या माजी मंत्री अनुप्रिया पटेल अपना दलाच्या प्रमुख आहेत, तर दर्शना विक्रम ह्या सूरतच्या लोकसभा सदस्य आहेत। डॉक्टर भारती पवार, प्रतिमा भौमिक, मीनाक्षी लेखी, शोभा करंदालजे, अनुप्रिया पटेल आणि दर्शना विक्रम मंत्रिमंडळातल्या फेरबदलामध्ये महिलांना देखील लक्षणीय प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आलेली आहे।